शिवसेनेचा जैतापूर प्रकल्पाला विरोध कायम आहे. भाजप हा प्रकल्प कोकणाच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. या प्रकल्पाला शिवसेना विरोध करणार असून या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचं राऊत म्हणालेत. जैतापूर अणुऊर्जा संदर्भात नुकताच एक समझोता करार करण्यात आला, त्यामध्ये 4 अणुभट्ट्यांऐवजी आता या ठिकाणी 6 अणुभट्ट्या बसवण्यात येणार आहेत. या प्रकल्पात 9,900 मेगावॉट ऊर्जा निर्मितीची क्षमता आहे. प्रत्येक अणुभट्टीत 1,650 मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे. या आराखड्यामध्ये पूर्वी 3 किंवा 4 अणुभट्ट्या होत्या, मात्र फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद जानेवारीत भारत भेटीवर आले होते आणि त्यानंतर 2 महिन्याच्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. जैतापूर सारख्या ठिकाणी अणुऊर्जेचा पूर्णपणे विकसित करण्याचा प्रकल्प राबवणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यासाठी शिवसेना सुरुवातीपासून विरोध आहेच की कोणत्या परिस्थितीमध्ये कोकणासारख्या या सुवर्णभूमीमध्ये देवभूमीमध्ये अणुऊर्जा प्रकल्प येता का म्हणे की जेणेकरून या संपूर्ण कोकणची राखरांगोळी होईल. तरीसुद्धा त्यांना पूर्वीच्याच पद्धतीने हा अणुऊर्जा प्रकल्पाला ठामपणे विरोध करू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.